राज्य उत्पादन शुल्क विभाग ने गिट्टी खदान पुलिस थाने की हद में बेसनखोरी में अवैध शराब निर्मित अड्डे के साथ पाचपौली थाने के हद में अवैध शराब बिक्री पर दर्ज कसा। इस कार्यवाही में करीब 4,48,000 प्रतिबंधित साहित्य जब्त किया, वही 10 आरोपियों को गिरफ्तार किया गया है। अवैध शराब निर्मित के साथ साथ अवैध शराब बिक्री पर राज्य उत्पादन शुल्क विभाग ने गिट्टी खदान पुलिस और पाचपौली पुलिस ने मिलकर छापा मार कार्रवाई की है। इस कार्रवाई में 4,48,450 रुपए कीमत के प्रतिबंधित साहित्य जब्त किए हैं, साथ ही 10 आरोपियों को गिरफ्तार किया गया है। पुलिस उपायुक्त विनीता साहू, विभागीय उपायुक्त मोहन बर्ते, अधीक्षक प्रमोद सोनू ने, उपाधीक्षक ज्ञानेश्वरी अहिर, इनके मार्गदर्शन में निरीक्षक राव साहेब कोरी, इन्होंने कार्रवाई की है। राज्य उत्पादन शुल्क विभाग ने आज संयुक्त मुहिम पुलिस विभागाला सोबत घेऊन राबवली। यामध्ये पाचपावली, कळमना, गिट्टी खदान या तिन्ही पोलीस स्टेशनमध्ये विविध ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। यामध्ये अवैध दारू विक्रीचे आहेत ते पाचपावली आणि कळमनामध्ये, आणि गिट्टी खदानमध्ये मोठ्या प्रमाणात हातबटी निर्मिती होत असल्याची खबर आल्यामुळं पोलीस विभागाला सोबत घेऊन ही मोहीम राबवण्यात आली। यामध्ये 200 लिटरचे 35 प्लॅस्टिकचे बॅरल सापडलेले आहेत, त्यामध्ये रसायन भरलं होतं, म्हणजे 7,000 लिटर रसायन असतं त्या प्लॅस्टिकच्या बॅरलमध्ये होतं। 200 लिटरचे 42 लोखंडी बॅरल होते, त्यामध्येही सडवा होता। 35 कॅन आहेत, 130 कॅन आहेत 35 लिटरचे, त्यामध्येही प्लॅस्टिक कॅनमध्ये सडवा होता। 200 लिटरचे 15 भट्टी बॅरल आहेत। आता हे इथला काही बॅरल्स आहेत ते जमिनीमध्ये पुरले होते, त्यामुळं त्यामध्ये निर्मा वगैरे टाकून ते नाश केलेले आहे, आणि जितका काढता येईल तितका काढून आम्ही ट्रकनं वाहतूक करून आमच्या ऑफिसपर्यंत तो माल आणलेला आहे। यामध्ये हातभट्टीची दारू आहे ती 35 लिटरचे 10 कॅन आहेत प्लॅस्टिकचे दारूनं भरलेले, त्यानंतर 10 लिटरचे 12 कॅन आहेत, त्यानंतर 3 डबे 1-15 आहेत, 11 हाऊसपाय आहेत, पाईप आहेत, चाटू आहेत 11, आणि जर्मनची पातेली मिळालेली आहेत। यामध्ये सर्वात महत्त्वाची बाब अशी आहे की जिल्हाधिकारी साहेब रवींद्र ठाकरे साहेबांनी सूचना दिल्या होत्या, आदेश दिले होते की जिल्हा परिषद इलेक्शनच्या पार्श्वभूमीवर अवैध मद्य विक्री निर्मिती नियंत्रणात ठेवणं किंवा त्यावर केसेस करणं, त्या अनुषंगानं आज मिळालेल्या माहितीप्रमाणे TCP झोन 4 विनीता शाहू मॅडम आणि विभागीय उपायुक्त मोहन वर्दे सर, आमचे अधीक्षक प्रमोद सोनन सर यांच्याकडे हे सगळी माहिती दिल्यानंतर त्यांनी आदेश दिले, आणि आजची ही मोहीम भरारी पथकाचे अधिकारी आणि एक्साईजचे अधिकारी पोलीस विभागाला सोबत घेऊन ही मोठ्या प्रमाणात मोहीम राबवली। यामध्ये साधारणपणे 4,48,450 किमतीचा मुद्देमाल मिळालेला आहे। यामध्ये हातभट्टी निर्मिती या ठिकाणी 4 आरोप मिळालेले आहेत, त्याच्यानंतर मोहादारू विक्रीमध्ये 2 आहेत, आणखी उरलेले 4 आहेत ते देशी दारूची विक्री करणारे मिळालेले आहेत। या सर्वांच्यावर कारवाई करून आज त्यांना मुंबई दारूबंदी कायद्यानुसार कारवाई पूर्ण करण्यात आलेली आहे। रावसाहेब कोरे, निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क। इस कार्यवाही में रसायन से भरा 200 लीटर के 35 बैरल, 42 लोहे के बैरल, 130 प्लास्टिक ड्रम, 15 भट्टी बैरल, 10 से 15 लीटर के 12 प्लास्टिक कैन, 30 टिन के कैन, इसके अलावा और भी जखीरा जब्त किया गया है। कैमरा पर्सन राजकुमार मोहर के साथ नितिन शेगावकर की रिपोर्ट।